हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्ता पलट, नितीश कुमारांची भाजप सोबत तिसऱ्यांदा घर वापसी। 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार। इंडिया आघाडी तालबेल नसल्यानं निर्णय, भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही 2 उपमुख्यमंत्री बनण्याची चिन्ह। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाहीये। जरांगेंचं मोठं विधान, मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान। लोकांमध्ये नोंदींवरून संभ्रम असल्याचं संजय राऊतांची प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण, मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्ही मतदान करतो म्हणून सरकारला इशारा। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। भुजबळांची भूमिका राष्ट्रवादीची नव्हे तर समता परिषदेची, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। तर भूमिका कुणाला पटो वा न पटो, ओबीसींसाठी काम करत राहणार, भुजबळांचा दावा। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही, नारायण राणेंचा सरकारला घरचा आहे। मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। आमचं कुणीही काही बिघडवू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावरच आहे। पंढरपुरातल्या हिंद जन आक्रोश मोर्चात नितेश राणेंचा कायदा हातात घेण्याचं विधान, भाजप नेत्यांची मात्र सारवासारव। नितेश राणेंसारखा टिल्ल्या विश्वगुरू बनायला निघालाय, नितेश राणे म्हणजे भाजपचा भुंकणारा प्राणी, राणेंच्या विधानावर विनायक राऊतांची टीका। सावरकरांसारख्या पळ काढणाऱ्या व्यक्तीला आम्ही महापुरुष मानत नाही, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं विधान। पंतप्रधान मोदींना आपल्या भाषेवर प्रेम, मग आपण का लपवतोय? सर्व भाषिक शाळांमध्ये 1 ते 10वीपर्यंत मराठी अनिवार्य करा, राज ठाकरे यांची सरकारकडे मागणी। 1 ते 10वीपर्यंत मराठी अनिवार्य केली तरच उच्च शिक्षणही मराठीतून करणार, राज ठाकरेंच्या मागणीनंतर मंत्री दीपक केसरकर यांचं उत्तर। नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्या श्रेयवादाची लढाई, ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं, शेजाऱ्यांनी नाही, नवनीत राणांचं वक्तव्य। तर लोकसभेचं इलेक्शन असल्याचंही हिरोईन मटकून राहिली, यशोमती ठाकूर यांचं राणानं प्रत्युत्तर। धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टीवासियांचा पुनर्विकास होणार, पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरं मिळण्याची शक्यता। मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज 30,000 वाहनांचा प्रवास, टोलद्वारे दिवसाला सरासरी 61 लाख रुपयांचा महसूल, एमएमआरडीएची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।